श्री रामप्रभूंचा पाळणा, माझे तुम्ही श्री कृष्णांचा पाळणा। सर्वांनी तो पाहिला, ऐकला व त्याला भरभरून लाईक केलेलं आहे, कमेंट केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचा शतशः आभारी आहे। त्याचबरोबर माझा काळभैरवांचा पाळणा, श्री गणपती बाप्पा गणेशाचा पाळणा, हे पाळणे सुद्धा मी कथेनुसार केलेले आहे, तेही तुम्ही अवश्य पहा, ऐका। तसाच हा श्री रामप्रभूंचा पाळणा केलेला आहे, त्याचा तुम्ही रामनवमी म्हणजे रामजन्माच्या वेळेस त्याचा वापर करून घ्या। श्री रामप्रभूंचा पाळणा मी हा कथेनुसार केलेला आहे, त्याचं तुम्ही श्रवण करा। त्रेतायुगात अयोध्या नगरीचा राजा दशरथ भारी, प्रजेचे रक्षण करतो तो सारी जो बाळाजोरे जो, प्रजेचे रक्षण करतो तो सारी जो बाळाजोरे जो। दशरथ राजाला तीन भार्या, कौसल्या कैकेयी सुमित्रा साऱ्या, तिघींचा संसार सुखात चालला जो बाळाजोरे जो, तिघींचा संसार सुखात चालला जो बाळाजोरे जो। राजा राणीला दुःखते फार, पुत्र नव्हता कोणी वारसदार, राज्याचा कोण करणार कारभार, राज्याचा कोण करणार कारभार जो बाळाजोरे जो, राज्याचा कोण करणार कारभार जो बाळाजोरे जो। वशिष्ठ मुनींनी सांगितला उपाय, पुत्र कामिष्ठी यज्ञ कराय, गुरुंचा उपदेश एकच उपाय जो बाळाजोरे जो, गुरुंचा उपदेश एकच उपाय जो बाळाजोरे जो। प्रसन्न झाली यज्ञ देवता, प्रकट झाली पायस कलश घेता, समान भाग आपल्या राण्यांना देता जो बाळाजोरे जो, समान भाग आपल्या राण्यांना देता जो बाळाजोरे जो। कौशल्या सुमित्रेने पायस प्राशन केले, कैकेयीने रागाने फेकून दिले, तुझी पिंड उचलून गाडीने नेले जो बाळाजोरे जो, तुझी पिंड उचलून गाडीने नेले जो बाळाजोरे जो। दोन्ही राण्यांना डोहाळे लागले, कैकेयीने डोके बळवून घेतले, दशरथ राजा खूप आनंदी झाले जो बाळाजोरे जो, दशरथ राजा खूप आनंदी झाले जो बाळाजोरे जो। श्री विष्णूंचा तो दहावा अवतार, रयतेचा राजा रक्षण करणार, अयोध्या नगरी दुमदुमणार, अयोध्या नगरी दुमदुमणार जो बाळाजोरे जो, अयोध्या नगरी दुमदुमणार जो बाळाजोरे जो। चैत्र शुद्ध नवमी तिथीला दशरथ नंदन कौशल्याचा पुत्र जन्मला, चैत्र शुद्ध नवमी तिथीला दशरथ नंदन कौशल्याचा पुत्र जन्मला, श्रीराम प्रभू नाव ठेविला जो बाळाजोरे जो, श्रीराम प्रभू नाव ठेविला जो बाळाजोरे जो, श्रीराम प्रभू नाव ठेविला जो बाळाजोरे जो। बोला अयोध्यापती दशरथ नंदन कौशल्या पुत्र राजा श्री रामचंद्र भगवान की जय। अशा प्रकारे श्री राम प्रभूंचा पाळणा कथेनुसार सादर केलेला आहे, त्याचा तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात, प्रभू रामचंद्रांच्या कोणत्याही कार्यक्रमात पाळणा तुम्ही गाऊ शकता, म्हणू शकता, वाचू शकता, ऐकू शकता, त्याला कोणतेही कॉपीराइट वगैरे काही बंधन नाहीत,
जास्तीत जास्त पाण्याचा वापर आपण करावा ही माझी श्री रामप्रभूंच्या चरणी छोटीशी सेवा आहे, ती तुम्ही मानून घ्या आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. अशा प्रकारे प्रभू श्री रामचंद्रांचा पाळा मी सादर केलेला आहे. त्यात काही चूक झाली असेल तर क्षमा असावी आणि मोठ्या मनाने तुम्ही तो पाळा आपल्या रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये त्याचा वापर करावा ही सर्वांना नम्र विनंती. आणि जर आवडला असेल तर पाळा आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी.